अभियंता दिनानिमित्त सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व अभियंत्यांना शुभेच्छा। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये दररोज सुमारे 700 कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत। शहरातील सर्व खासगी रुग्णालयं रुग्णांनी हाऊसफुल झाली आहेत। बहुतांशी ठिकाणी प्राणवायू अर्थात ऑक्सिजनचा तुटवडा आहे। ऑक्सिजनबाबत खासगी रुग्णालयं जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करतात, मात्र त्यांना कोणीच दाद देत नाही। सोलापूर महापालिकेने देखील आता प्रभावी अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केलंय। जिल्हाधिकारी प्रभावीपणे अंमलबजावणी करत नाहीत। पालकमंत्री आठवड्यातून एकदा फिरतात, लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष, यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आवाक्याबाहेर गेली आहे। या गंभीर परिस्थितीमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मराठा आरक्षण मिळावं यासाठी आता राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलनं सुरू झाली आहेत। सोलापूर जिल्हा 21 सप्टेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, तर 23 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात राज्यस्तरीय गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच चिघळणार असं दिसतंय। माकपचे नेते सीताराम येचुरी यांच्या विरोधात खोटे आरोप करणं तसंच गुन्हे दाखल करणं यावरून संतप्त झालेल्या सोलापुरातील माकप कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट बाहेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुतळा जाळला। माजी आमदार आडम मास्तर यांच्यासह माकपचे कार्यकर्ते आंदोलनात काळ्या फिती लावून सहभागी झाले होते। गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोलापूर महापालिकेच्या इमारतीमध्ये जन्ममृत्यू दाखला काढण्याची गर्दी आता कमी होणार आहे। महापालिकेच्या 8 विभागीय कार्यालयात 1991 पासून पुढील कालावधीतील जन्ममृत्यूचे दाखले नागरिकांना मिळतील अशी माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली आहे। सोलापूर महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांच्याविरुद्ध न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय। त्यांच्या विरोधात खासगी सावकारी कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यामुळे सोलापूर पोलीस आयुक्तांच्या रडारवर जाधव यांच्या बरोबरच भाजपचे मटका प्रकरणी अडचणीत आलेले नगरसेवक सुनील कामाठी हे देखील आहेत। अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। सौजन्य एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपर्स, एक्सपर्ट इन हायवे कन्स्ट्रक्शन, अशोक भोसले, शुभम भोसले। भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक पाटील अँड कंपनी सोलापूर, सार्वजनिक बांधकाम परिवार सोलापूर। सोलापूर महापालिकेनं कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजवर तब्बल 6 कोटींचा खर्च केला असल्याची माहिती सभागृहासमोर आली आहे। सॅनिटायझर, मास्क खरेदी आणि इतर साहित्य खरेदीवर 2.25 कोटी रुपये खर्च करण्यात आले, तर CCTV, बॅरिगेटिंग करणं, नाश्ता यावर 85 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत। हँडवॉश स्टेशन बसवणं, मास्क खरेदी करणं यावर 3 कोटी रुपये खर्च झालेत। काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या संस्थांच्या आणि जवळच्या व्यक्तींच्या नावावर 1,00,000 रुपयांचीही बिलं काढली आहेत। उजनी धरणातून भीमा नदीत सकाळी 6 वाजल्यापासून मंगळवारी 25,000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत होतं, मात्र 7 वाजल्यापासून हा विसर्ग 30,000 एवढा करण्यात आलाय। धरणात सध्या 111% म्हणजेच 123 TMC एवढा प्रचंड पाणीसाठा झाला आहे, त्यामुळे मेन कॅनॉलमधून 2,300 तर सीना माढा बोगद्यातून 1,000 क्युसेक पाणी सोडलं जात आहे। दौंडमधून 6,830 क्युसेक वेगानं उजनीत पाणी येत आहे। भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची आज जयंती म्हणजेच इंजिनियर्स डे। मोठमोठे विविध प्रकल्प साकारणारे, सुनियोजित शहरांसाठी झटणारे आणि विविध स्थापत्य कला सर्वांसमोर आणणाऱ्या सर्व अभियंत्यांना यस न्यूज मराठीचा मानाचा सलाम। मौलाना आझाद पॉलिटेक्निक इज द बेस्ट टेक्निकल इन्स्टिट्यूशन इन सोलापूर डिस्ट्रिक्ट। इट प्रोवाइड्स 3-year डिप्लोमा इंजिनियरिंग कोर्स इन मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग। आय रेकमेंड ऑल 10th and 12th प्लस ITI पास स्टुडंट्स टू जॉईन MAP फॉर क्वालिटी एज्युकेशन। प्रवेशासाठी संपर्क 94-03-29-55-56, 99-75-27-24-42 आणि 91-75-40-09-66। प्राध्यापक सरफराज नजीर शेख प्राचार्य आणि अमिरुद्दीन शेख चेअरमन।
कोरोनामुळे शेतीची वाट लागली होती. अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. किरकोळ बाजारातही 40 रुपयांच्या वर किलोसाठी भाव मिळत असतानाच केंद्र सरकारनं आता याला आडकाठी घातली असून कांद्याची निर्यात बंद केली आहे. त्यामुळे आता कांद्याचे भाव आपटणार आहेत. केंद्र सरकारनं लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध होतोय. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. नाशिकमधील सटाणा बाजार समिती बाहेर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको केलाय. तर काही ठिकाणी लिलावाला सुरुवातही झालेली नाही. ही निर्यात बंदी तातडीनं लागू करण्याचं परिपत्रक काढण्यात आलंय. गेल्या काही दिवसात कांद्याचे दर वाढू लागले होते. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रानं तातडीनं ही निर्यात बंदी लागू केली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. लॉकडाऊन दरम्यान प्रवासी मजुरांच्या झालेल्या मृत्यूच्या संख्येची नोंद आपल्याकडे नसल्याचं सरकारनं म्हटलं होतं. यावरून राहुल गांधींनी केंद्रावर हल्लाबोल केला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडे लॉकडाऊनमध्ये प्रवासी मजुरांच्या झालेल्या मृत्यूच्या संख्येची नोंद नसल्याचं लेखी उत्तराद्वारे सांगितलं होतं. राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. भारतासह जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगानं पसरत असतानाच कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानावर आहे. जगात सर्वाधिक कोरोनाबाधित अमेरिकेत आहेत. त्याखालोखाल भारत दुसऱ्या क्रमांकावर तर ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे. काळजीची बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानी पोहोचला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वच खासदारांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेत 30 खासदार कोरोनाबाधित असल्याचं चाचणीद्वारे निष्पन्न झालंय. त्यामुळे संसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट गडद झालं आहे. जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन 7 रस्ता पंखा विहिरी जवळ सोलापूर. मोबाईल 80 07 99 91 11.